आणि या घोटाळ्याचा पर्दाफाश करणारे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड पुण्याहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत त्या, त्यांच्याकडून आपण या सगळ्या गैरप्रकाराची अधिक माहिती जाणून घेऊयात सागर या इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट मध्ये आपण काही प्रातिनिधिक उदाहरणं दाखवली मात्र या घोटाळ्याची व्याप्ती नेमकी किती मोठी असू शकते पैशांच्या बाबतीत आणि आर्थिक साठेलोट्यांच्या बाबतीत रेश्मा नक्कीच घोटाळा अत्यंत मोठ्या स्वरूपाचा आहे काही प्रकरणं आता या समोर आलेली आहेत कळम गावातील ही प्रकरण आहेत आणि हा महामार्ग सिन्नर ते पुणे असा मोठ्या प्रमाणावरती आहे आणि यामध्ये फक्त कळम गावाची जे आहे असेच प्रकरण इतर ठिकाणचे असू शकतात मात्र ती लोकं समोर आलेली नाही आहेत ती लोक जर समोर आली तर मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार झाल्याचं यामध्ये उघड होणार आहे कारण की तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक दहा आणि तीनशे ऑब्लिक तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक चौदा या दोनही शेतकऱ्यांना हे आधा पैसे करण्यात आलेले आहेत मात्र ज्यांच्या जमिनी गेल्यात त्यांना कुठलीही रक्कम अदा करण्यात आलेली नाही आहे मात्र राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी असतील त्यांचं म्हणणं आहे की हा रस्ता आम्ही योग्य मार्गाने सुरू आहे जर चुकीची क का पद्धतीने कामं झाले असतील तर आम्ही त्याच्यावर कारवाई करू मात्र त्याच ठिकाणचे जे राष्ट्रीय महामार्गाचे स्थानिक अधिकारी आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की जर सरकारी कामात तुम्ही अडथळा आणत असेल तर शेतकऱ्यांना त्यांनी गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत अशा अधिकाऱ्यांवरती काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण की अधिकारी जर धमकावून अशा पद्धतीने जर जमिनी घेत असतील तर शेतकऱ्यांनी न्याय कुणाला मागायचा असाही प्रश्न उपस्थित होतो मात्र गावागावामध्ये आणि भावकीमध्ये भांडण लावण्याचं काम भूसंपादन आणि भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी केलेलं आहे या संदर्भात शुक्रवारी म्हणजे उद्या एक सुनावणी होणार आहे आणि प्राथमिक अहवाल भूमी अभिलेख उपाधीक्षक घोडेगाव यांनी हा अहवाल आह जो आहे तो जिल्हाधिकारी पुणे या ठिकाणी असणाऱ्या भूमी अधीक्षकांना भूमी अभिलेख अधीक्षकांना देणं गरजेचं आहे हा अहवाल आणि सुनावणी उद्या होती त्यामुळं यामध्ये जे दोषी असणाऱ्या अधिकारी आहेत आणि ज्या शेतकऱ्यांना हे पैसे दिले गेलेत आणि ज्यांना मिळाले नाहीत त्यांच्याकडून आता हे अधिकारी पैसे वसूल करतील का असाही प्रश्न उपस्थित होतो मात्र ज्या अधिकाऱ्यांनी हे काम केलेलं आहे त्या अधिकाऱ्यांच्या आता बदल्या झालेल्या आहेत त्यांची चौकशी व्हावी अशी मागणी आता होती त्यामुळे लावून धरल्यानंतर आता शासन या प्रकरणाची गंभीर दखल घेईल आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल अशी आपण अपेक्षा करूयात सागर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर तपशिलांबद्दल बहिणाबाईंची जात्यावरची ओबी म्हणजे